रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची नाहक बदनामी, शाळा व्यवस्थापनाच्या निर्णयाचे राजकीय श्रेय लाटण्याचा प्रयत्न। जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारगर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने घेतलेल्या फी वाढ रद्द करण्याच्या निर्णयाचे राजकीय श्रेय घेण्याचा काही मंडळी प्रयत्न करत आहेत। पालकांच्या आडून युवा सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी स्कूल तसेच संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर यांची बदनामीकारक बातमी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि सामना या मुखपत्राच्या 10 मे 2020 अंकात दिलेली आहे, त्याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे। युवा सेनेचे कार्यकर्ते रुपेश पाटील व त्यांचे सहकारी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्य राज अलोनी यांना 9 मे रोजी दुपारी भेटले व त्यांनी निवेदन दिले। त्याचा फोटोही युवा सेनेच्या दणक्यानंतर निर्णय मागे घ्या या आशयाखाली मिरवण्यात आला आहे। प्रत्यक्षात या तरुण मुलांना CBSE स्कूल फी वाढीची प्रक्रिया काय असते याचा थांग पत्ता सुद्धा नाही। महाराष्ट्र सरकारच्या नियमाप्रमाणे दर 2 वर्षांनी म्हणजे 2018-19 आणि 2019-20 या शैक्षणिक वर्षांची अगोदर ठरलेली फी ही 2020-21 करिता रिवाईज करण्यासाठी स्कूल सुरू होण्यापूर्वी 6 महिने अगोदर PTA कमिटीच्या मीटिंग मध्ये ठरवावी लागते। त्याप्रमाणे CBSE स्कूल एप्रिल मध्ये सुरू होत असल्या कारणाने फी वाढवण्याचा निर्णय PTA मीटिंग मध्ये 16 नोव्हेंबर 2019 रोजी घेण्यात आला। PTA कमिटीच्या सर्व सभासदांच्या एकमताने हा निर्णय होऊन त्यानुसार स्कूलमध्ये नव्या विद्यार्थ्यांची 4-5 महिन्यांपासून अगोदरच प्रवेश प्रक्रिया होत असते। त्यानुसार बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश सुद्धा घेतला। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये जरी प्रत्यक्ष वर्ग भरले नसले तरी 3 एप्रिल पासून ऑनलाईन वर्ग सुरू होते आणि 7 एप्रिल पर्यंत सर्व वर्गांचे कामकाज व्यवस्थित वेळापत्रकाप्रमाणे झाले। तोपर्यंत सरकारचा फी वसुली बाबत ती एकदम न भरण्याचा किंवा मागील बाकी असलेली फी ताबडतोब वसूल करू नये अशा प्रकारचा आदेश होता। त्याप्रमाणे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने ताबडतोब फी भरा असा कधीही आग्रह धरला नाही। रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाल्यावर 1 महिन्यानंतर मेच्या 8 तारखेला महाराष्ट्र शासनाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्या सहीचे चालू वर्षी फी वाढवू नये असे परिपत्रक जारी झाले। त्याच दिवशी संध्याकाळी स्कूलमधील सर्व वर्गांच्या सर्व पालकांना चालू वर्ष 2020-21 करिता नवीन फी न आकारता ती जुन्या 2018-19 वर्षानुसार चालू राहील असे पत्रक स्कूल कडून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकाला व्हॉट्सअप ग्रुपद्वारे पाठवण्यात आलेले आहे। सर्व पालकांना 8 तारखेला पत्र पाठविण्यात आले असताना 9 तारखेला रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्यांना भेटून फी वाढ मागे घ्या असे सांगण्याकरिता युवा सेनेचे 3-4 कार्यकर्ते गेले। शिवाय रामशेठ ठाकूर यांनी रुपेश पाटील किंवा कुणालाही एकही फोन केलेला नाही। 9 तारखेला हे कार्यकर्ते प्राचार्यांना निवेदन देत असताना तेथून प्राचार्यांमार्फत रामशेठ ठाकूर यांना फोन लावून फी वाढ रद्द करण्यासाठी आम्ही आलो आहोत असे ते म्हणाले। त्यावर सरकारी पत्रक आम्हाला मिळाले, त्यामुळे फी वाढ रद्द करीत असल्याचे 8 तारखेलाच पालकांना कळवले असल्याचे आम्ही त्यांना सांगितले। तरी देखील राजकीय स्वार्थापोटी एकेका पालकाचे 3-3 वेळा नाव टाकून 625 जण निवेदन देत असल्याचे भासवले गेले। प्रत्यक्षात त्याच्यावर एकाही पालकाची सही नाही। खारगर परिसरात CBSE शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये उत्कृष्ट परंपरा निर्माण करण्याचा रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल प्रयत्न करत आहे। कोरोनाच्या लढाईतही आम्ही पालक व विद्यार्थ्यांच्या सातत्याने सोबत राहू अशी ग्वाही शाळा आणि संस्थेने दिली आहे। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।